लातूर शहर विधानसभेतून भाजपकडनं अनेक जण उमेदवार इच्छुक होते, मात्र काल अंतिम टप्प्यात भाजपाचा उमेदवार ठरला आणि त्यानंतर अधिकृत उमेदवार जाहीर झाला. मात्र इच्छुक असणाऱ्यांमध्ये आता नाराजीचा सूर दिसतोय. माझ्यासोबत आत्ता अजित पाटील कवीकर पक्षाकडे मागणी केली होती, मात्र काय उत्तर आलंय? सध्या उमेदवार दुसरा जाहीर झाला. नाही, उमेदवार दुसरा झालाय तर डॉक्टर अर्चना ते यांना शुभेच्छा आहेत आणि सगळे ताकदीनं त्यांच्यासाठी काम करून निवडून त्यांना देणार आहे. त्यातील मात्र सुद्धा मला शंका वाटत नाही. परंतु गेल्या 8 वर्षापासून मी काम करतोय आणि सगळ्या कार्यकर्त्यांचं असं म्हणणं होतं की आपण बसलं पाहिजे आणि त्यांना स्वाभाविकपणे तसं मलाही दुःख झालंय, त्यांनाही तो त्रास होतो आणि म्हणून आपले जे मानणारे कार्यकर्ता असतात, सहकारी पदाधिकारी जे होते, त्यांचं म्हणणं होतं आपण बसलं पाहिजे आणि म्हणून त्या अनुषंगाने आज आम्ही बसलो, एकत्रित चर्चा केली आणि आम्ही सुद्धा त्यांना समजून सांगण्याचा हाच प्रयत्न केला की ही जे काय आपली भावना आहे, दिवस रात्र आपण काम केले म्हणून त्यांना ती भावना असं वाटते ती आपण वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम करू. आणि हे सांगत असताना त्यांना हेही सांगितलं की शेवटी राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारे एक सामान्य कार्यकर्ता म्हणून माझी महत्वाकांक्षा असणं ठीक आहे, आज नाही म्हणाल आपल्या नाराजी होते, आपल्या दुःख वाटते, हेही ठीक आहे, परंतु नरेंद्र मोदींचं जे 2047 विकसित भारताचं लक्ष्य आहे, आदरणीय फडणवीस साहेबांचं जे $1 ट्रिलियन इकॉनॉमी महाराष्ट्राचं स्वप्न आहे आणि जे आम्ही रोज लातूर शहरासंदर्भात मांडतो, त्याला जर पुढे घेऊन जायचं असेल तर आपल्याला भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागे उभं राहायला पाहिजे, ताकदीनं उभं राहायला पाहिजे. हाही संदेश सर्व सहकाऱ्यांना या ठिकाणी दिला. कार्यकर्त्यांची बैठक घेतली, काय कार्यकर्त्याकडनं वेगळा निर्णय घेण्याचा काही आग्रह येतो? तुम्ही तसं घेणार आहेत? नाही, कार्यकर्त्यांचा तर आग्रह तसा होताच की आपण अपक्ष लढलं पाहिजे, आपण आपण त्या ठिकाणी व्यक्त झालं पाहिजे, परंतु हे स्वाभाविक आहे. मी गेल्या 8 वर्षापासून प्रत्येक सुखदुःखामध्ये त्यांच्या असल्यामुळं, लातूर शहरामध्ये रात्रंदिवस काम केल्यामुळं त्यांना असं वाटतं, परंतु एक आपण ह्या ठिकाणी काम करणारे कार्यकर्ता म्हणून आपली जबाबदारी असते, तो कार्यकर्त्यांचा जो रोष आहे तो आपल्या मुख्य उद्देशाकडे कसा घेऊन जात आहे, जे की मी सांगितलं की भारताचं स्वप्न असेल, महाराष्ट्राचं असेल, लातूरचं असेल, त्या ठिकाणी आपण कसं लावतो, या संदर्भात आम्ही इथं बैठक घेऊन सर्वांना संबोधित केलं. खरं म्हणजे गेली 8-10 वर्ष झालं तुम्ही भाजपात काम करताय, शहरामध्ये काम करताय, पक्षश्रेष्ठीनं जुन्या कार्यकर्त्यांना किंवा एकनिष्ठ असणाऱ्यांना डावलले असं वाटतं? नाही बघा, पक्षामध्ये जेव्हा एखादा निर्णय होतो तो निर्णय सर्वोपरी असतो आणि आपलं भारताचं लक्ष, महाराष्ट्राचं लक्ष, लातूरचं लक्ष हे माझ्या तुमच्यापेक्षा सगळ्यात मोठं आहे, सर्वोपरी. आणि म्हणून एकदा निर्णय झाला याच्यानंतर आपण ताकदीनं त्या उमेदवाराच्या पाठीमागे उभं टाकून आपल्या या लक्ष्यसिद्धीसाठी कसा प्रयत्न करताय हा विचार ठेवून या ठिकाणी मी काम करतो. खरं म्हणजे उद्यापासून प्रचाराला तुम्ही सुरुवात करणार? आता सगळ्या कार्यकर्त्यांचं जे म्हणणं आहे ते आम्ही वरिष्ठ नेत्यांकडे पोचवून, या भावना पोचवून, त्यांच्यासोबत चर्चा करून आम्ही पुढचा निर्णय घेऊ. एकूण जर पाहिलं तर कार्यकर्त्यांची नाराजी वरिष्ठ नेत्यांकडे पोहोचू आणि त्यानंतरचा निर्णय घेऊ अशा प्रकारची प्रतिक्रिया अजित पाटील कवीकरांनी दिली. संदीप भोसले, सामटे न्यूज, लातूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.